चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळींची खिचडी कशी बनवणार ती पाहणार आहोत। मिक्स डाळींची खिचडी लहान मुलांना तसेच मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडते। तर बघा, चला आपण बघूया आज मिक्स डाळींची खिचडी। मिक्स डाळींची खिचडी करणार आहोत। खिचडी करण्यासाठी साहित्य, एक वाटी तांदूळ घेतलेला इंद्रायणी, थोडंसं चवळीची डाळ घेतली आहे, तुरीची डाळ घेतली आहे, थोडी मुगाची डाळ घेतली आहे। साहित्य, 1.5 चमचा मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा मसाला घेतला आहे, थोडे शेंगदाणे घेतले, 1 छोटा बटाटा घेतलेला आहे, अद्रक बारीक ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे। 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे कुकरमध्ये टाकून। तेल गरम झालं आहे, त्यातमध्ये आपण मोहरी आणि जिरे घालत आहोत। कांदा छान लाल होईपर्यंत परतवायचा आहे। कढीपत्ता घालत आहोत। शेंगदाणे छान परतवून घेऊ आपण सगळं साहित्य। लसूण घालत आहोत। लसूणही आपण छान असा परतवून घेऊ तेलामध्ये। आलं घालत आहोत, आलं ठेचून घेतलेलं आहे। बटाटा बारीक चिरून घेतला आहे। सगळं साहित्य आपण छान लाल होईपर्यंत परतवून घेणार आहोत। सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊ छान। मस्त परतवून घेतलं आहे आपण। त्यात आपण मिरची पावडर घालत आहोत, तेही छान परतवून घेऊ। कांदा लसूण मसाला 1 चमचा घालतो आहे, तेही मस्त परतवतो आहे। मसाला घालतो 1 चमचा, तेही आपण छान परतवून घेऊ। सगळं छान परतून घेतलं आहे। त्यात आपण आता पाणी घालत आहोत। आपण आता त्यामध्ये हळद घालूया। हळद टाकली आहे आपण। आता पाणी छान उकळून घेऊ। चवीनुसार मीठ घालूया। कोथिंबीर घालतोय। आता हे पाणीला छान आपण उकळी येऊ देऊ। आपण 1 वाटी तांदूळ आणि थोड्या चवळीची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली, मिक्स करून घेतली होती। आता आपण हा धुवून टाकू याला स्वच्छ। उकळायला लागलंय, त्यात आपण आता हा धुतलेला तांदूळ आणि डाळ घालूया। डाळ तांदूळ आपण टाकून दिला यामध्ये। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा 1 ते 2 चमचे आपण यामध्ये मस्त तूप घालून घेऊ। खिचडी आपण छान करतो खालीवर असं मिक्स करून घेऊ। आता आपण झाकर लावून घेऊ कुकरचं आणि 3 शिट्या घेऊन घेणार आहोत। 3 शिट्या झालेल्या आहेत। आता आपण उघडूया। छान असं मस्त अशी आपली मिक्स डाळींची खिचडी तयार आहे। आपण आता एका प्लेटमध्ये काढूया। प्लेटमध्ये आपण आता खिचडी काढून घेतली आहे। आपली मिक्स डाळींची खिचडी तयार आहे। जर तुम्हाला माझा ह्या मिक्स डाळींच्या खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे धन्यवाद। हाय, सबस्क्राइब टू माय चॅनल इफ यू लव्ह कुकिंग।
And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.